पत्रकार बंधूंचे पहिल्यांदा मी आभार मानते की तुम्ही आमच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सहभागी झाला। आणि आज आपण नेहमी नेहमी ज्या विषयांवर बोलत असतो की महिलांवरती अत्याचार होता कामा नये, मुलींवरती अत्याचार होता कामा नये, परंतु हे होता कामा नये असं जे म्हणणारे लोक आहेत त्यांच्याचकडे सगळ्यात जास्त महिलांवरती अत्याचार होताना दिसतात। आपल्याला आता प्रेस नोट आम्ही दिलेलीच आहे। तर भाजप सरकार केंद्रात आल्यापासून गेल्या 8 वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर खासदारांपासून आमदारांपर्यंत आणि अगदी पदाधिकाऱ्यांपर्यंत अनेक आरोपी जे आहेत, बलात्काराचे असतील, विनयभंगाचे असतील, जोर जबरदस्ती करणारे असतील, ते भाजपचे आहेत। आणि जवळजवळ 2019 निवडणुकी दरम्यान ज्यांनी ज्यांनी अॅफिडेव्हिट दिलं होतं त्याच्यामध्ये 116 भाजपच्या खासदारांवरती अशा प्रकारचे गुन्हे आहेत आणि 87 भाजप खासदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। आणि इतर तर आम्ही भ्रष्टाचार किंवा इतर खुना खुनी मारामाऱ्याचं तर बोलतच नाही, आम्ही फक्त महिलांवरती आणि मुलींवरती जे अत्याचार झाले तर त्याचं आपल्याला सांगितलेलं आहे। आणि त्याच्यातले 18 भाजपच्या खासदार जे आहेत ते क्राईम अगेन्स्ट वुमन याच्या संदर्भातील त्यांच्यावरती गुन्हे आहेत। आणि इतर राज्यांमधील 58 भाजप आमदारांवरती सुद्धा अशा स्वरूपाचे गुन्हे आहेत। तर आता ही जी महिलांवरती अत्याचार करण्याची प्रवृत्ती आहे ही इतकी भयंकर आहे की एकीकडे भाजप बेटी बचाओ बेटी बढाओ असं सांगत असते आणि अनेक ठिकाणी मुलींवरती स्त्रियांवरती अन्याय अत्याचार होत असतात। कालच पुण्याला हडपसर येथे भाजपचा एका आमदाराचा विष्णू मिश्र याने सामूहिक बलात्कार करून तो गेले अनेक वर्ष फरार होता पण काल त्याला पुण्यामध्ये हडपसर इथे पकडलेलं आहे पोलिसांनी। तर मला असं वाटतं हे सगळे गंभीर गुन्हे आहेत। आणि काही काही लोकांचे स्टेटमेंट म्हणजे दारू अजी भांग आणि गांजाला परवानगी द्या जेणेकरून बलात्कार कमी होतील हे वक्तव्य नुकतंच भाजपचे छत्तीसगडमधील आमदार डॉक्टर कृष्णमूर्ती बांधी यांनी केलेलं आहे। म्हणजे ह्याच्यावरती भाजप काय बोलणार आहे किंवा त्यांचं मत काय आहे की अशा प्रकारे तुमचे जर राज्यपाल सुद्धा जर बोलत असतील तर मग त्याच्यावरती भाजपची काय उत्तर आहे। नुकतीच मेघालयमध्ये सुद्धा तुरा इथे मेघालय राज्य भाजपचे उपाध्यक्ष बेनॉर्ड एन मरक यांच्या फार्म हाऊसवर टाकण्यात आलेल्या धाडीत वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं निदर्शनाला आलेलं आहे। आणि हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। त्याच्यावरती मला असं वाटतं खरं तर पंतप्रधानांनी किंवा केंद्रीय पातळीवरच्या नेत्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याचा खुलासा केला पाहिजे, परंतु तसं होताना दिसत नाहीये। त्यामुळे भाजप नेत्यांकडून बलात्कारांना प्रोत्साहन देणारी विधानं, मेघालयमध्ये भाजप नेत्याकडून सुरू असणारे सेक्स रॅकेट या गोष्टीतून भाजपचे नेत्यांच्या स्त्री शोषणातील सहभाग प्रकर्षाने समोर येतोय आणि याचा खरोखर आम्ही निषेध करतोय। यापूर्वी भाजप नेत्यांचा महिला अत्याचार व बलात्कार प्रकरणामध्ये समावेश असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता याच्यामध्ये श्रीकांत देशमुख, आता तुम्ही म्हणाल की त्यांनी राजीनामा दिलेला आहे, पण मला असं वाटतं 3-4 वर्षापूर्वी मला आठवतोय गणेश पांडे भाजपचा युवा मोर्चाचा भाजपचा प्रमुख होता, त्याने पण भाजपच्याच महिला कार्यकर्त्यांची छेड काढली होती, म्हणजे ट्रेनमध्ये पण काढली होती, पुढे ते कुठे हॉटेलमध्ये उतरले होते मथुरा हॉटेलमध्ये तिथे सुद्धा छेड काढली होती। त्यानंतर आशिष शेलार म्हणाले होते आम्ही त्याला पदावरनं काढून टाकलं, म्हणजे प्रकरण ताजं असलं की त्याला पदावरनं काढून टाकायचं आणि आता पुन्हा तो भाजपच्या कुठल्या तरी पदावरती आहे। त्यामुळे श्रीकांत देशमुखांना आता सोलापूरमध्ये त्या महिलेनं म्हणजे मला तिच्या तिने व्हिडिओ करून पाठवला याचं खरं तिचं धारिष्ट्य आहे ते, त्याच्यावरती त्याच्यावरती भाजपने नुसतं त्याला काढून टाकलं आणि पुन्हा काही वर्षांनी पुन्हा घेतलं असं सुद्धा आपल्याला ऐकायला मिळेल। कुलदीप सेंगर यातलं सगळ्यात गाजलेलं प्रकरण की ह्या मुलीवरती बलात्कार केल्यानंतर तिच्या वडिलांना मारझोड केली, त्याला मारून टाकलं वडिलांना, त्याच्यानंतर हे प्रकरण चालू असताना अपघात आहे असं दाखवून त्या मुलीला तिच्या आत्या तिच्या नातेवाईकांसह ऍक्सिडेंट झाला असं दाखवून त्या अपघातात त्यांना खलास केलेला आहे। तर हा जो बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगणारा सेंगर यांच्या पत्नीला स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुकीत गेल्या वर्षी भाजपकडून तिकीट देण्यात आलं,
म्हणजे ही निंदनीय बाब नाहीये का? एक तर पदाधिकाऱ्यांना तुम्ही प्रकरण चालू असलं की काढून टाकायचं, पुन्हा घ्यायचं, कोणाच्या तरी आमदार झालेल्या आरोप असलेल्या किंवा जेलमध्ये असलेल्या पुन्हा त्याला पदावरती घ्यायचं, हे जे आहे हे बरोबर नाहीये. एटनिसियो मोसेरेट भाजपचे मंत्री आहेत गोव्याचे, त्यांच्यावर 16 वर्षे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे आणि अशा अपराध्याला भाजपने 2022 तिकीट दिलेलं आहे, म्हणजे आता झालेल्या निवडणुकांमध्ये. नंतर संजय मिश्रा भाजपचे पश्चिमी सिंहभूम मीडिया प्रभारी, झारखंड पश्चिमी सिंहभूम 2016 एका आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवरती बलात्कार केल्याचा आणि 6 महिन्यांपासून लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. व्ही षणमुगनाथन माजी राज्यपाल भाजप नेते, म्हणजे राज्यपाल सुद्धा ज्या माणसाला भाजप राज्यपाल हे पद देते, राज्यपालाची पद तुम्ही ज्याला देता त्या व्यक्तीवर तरी निदान काही आरोप नसावेत एवढी अपेक्षा आहे. 2017 मेघालयचे माजी राज्यपाल भाजप नेते यांनी राज्यपालपदी असताना राज्यपाल भवनाला लेडीज क्लब बनवण्याचा आरोप आहे अशी तक्रार तेथील कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली होती. यौन शोषणाच्या आरोपामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. म्हणजे हे सगळेच प्रकरण भयंकर आहे. प्रदीप जोशी आहे भाजप नेता मध्य प्रदेशचे आरएसएसचे आणि भाजप नेता प्रदीप जोशी यांचे एका मुलाचं लैंगिक शोषण केल्याचं करतानाचा व्हिडिओ मध्यंतरी व्हायरल झाला होता. म्हणजे इतकं भयंकर आहे जो आरएसएसवरती आरोप होतो होतात त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. भोजपाल सिंग भाजप नेता मध्य प्रदेश, म्हणजे सहकाऱ्यांनी एका दलित महिलेला बीपीएलचं कार्ड, म्हणजे गरीब आणि दलित महिलांचा त्यांच्या गरिबीचा त्यांच्या असहाय्यतेचा फायदा कसा घेतला जातो त्याचं हे भोजपाल सिंग म्हणजे उदाहरण आहे. की रेशनिंगचं कार्ड देतो तुला, अरे देतो म्हणजे काय, उपकार करतो का? द्यायलाच पाहिजे, सत्तेवर बसलेला आहेस. परंतु तिला सुद्धा तिलाही सोडलेलं नाहीये, तिच्यावर सुद्धा अत्याचार करण्याचं काम केलंय. विजय जॉली भाजप नेता दिल्ली, 2017 भाजप नेता विजय जॉली महिलेला ड्रग्ज देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचं, ही सगळी लिस्ट आहे. खरं तर भयंकर आहे सगळे प्रकार. जयेश पटेल भाजप नेता गुजरात, फेब्रुवारी 2017 गुजरात भाजप नेता जयेश पटेल याने नर्सिंगची विद्यार्थिनी असलेल्या 22 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. मग याचं उत्तर काय भाजपकडे, की अशा प्रकारे महिलांवर अत्याचार करणारे तुमचे जे नेते आहेत, किमान त्यांना आता हे आम्ही जे प्रकरण वाचून दाखवतोय ह्याच्यातल्या किती लोकांवरती आरोप सिद्ध झाले, किती जणांना शिक्षा झाली, जर शिक्षा झाली नसेल तर भाजपने त्यांच्यावर काय कारवाई केली आहे. प्रताप भिल भाजप आमदार राजस्थान, महिलेच्या आणखीन एका महिलेचा असहाय्यतेचा फायदा घेणारे, 10 महिन्यात 2 ज्यांच्यावर त्यांच्यावर बलात्कार करून गुन्हे दाखल करण्यात आले, दोन्ही घटनांमध्ये भिल यांच्याकडून महिलांना नोकरी देतो, लग्नाचे आश्वासन देतो अशा प्रकारे दिलेलं आहे. अनिल भोसले महाराष्ट्र मीरा रोड येथील ही घटना आहे. एका ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेला धमकावून तिच्यावर सातत्याने बलात्कार करून हा भाजप नगरसेवक अनिल भोसले विरोधात काशीमीरा पोलीस स्टेशनमध्ये आरोप आहे, गुन्हा दाखल आहे. व्यंकटेश मौर्या बेंगलुरूमधील 38 वर्षाच्या एनजीओ चालवणाऱ्या महिलेवर अत्याचार आणि सातत्याने बलात्कार केलेला आहे. शांतीलाल सोळंकी, गोविंद पारुमलानी, अजित रामवाणी, वसंत भानुशाली हे सगळे गुजरातचे आहेत. आजपर्यंत त्यांना काय शिक्षा झाली आहे? गुजरातमधील कच्छ येथील एका 24 वर्षाच्या महिलेवर 4 स्थानिक भाजप नेत्यांसह 10 जणांनी सामूहिक बलात्कार केलेला आहे. आरोपींनी महिलेला वेश्या व्यवसायात भाग पाडले होते, तसेच बलात्काराचे चित्रीकरण करून तिला ब्लॅकमेलही केले होते. म्हणजे हे इतके भयंकर प्रकार गुजरातमध्ये चाललेले आहेत. आणि 2002 गुजरातमध्ये तर काय काय भयंकर प्रकार चालले होते, सामूहिक बलात्कार वगैरे, हे त्यातलाच पुढचा प्रकार दिसतोय. एमपी रेणुकाचार्य भाजप आमदार कर्नाटक बेंगलुरु, फेब्रुवारी 2022 बलात्काराचे प्रमाण वाढण्यास महिलांचा ड्रेस कारणीभूत, म्हणजे महिलांनी वेशभूषा कशी करावी, कसं राहावं याचं तत्वज्ञान शिकवणारे भाजपचे लोक, आणि त्यांच्या अशा पोषकामुळे त्यांच्या भावना भडकवल्या जातात असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे असे विधान करणं सुद्धा चुकीचं आहे.
रवींद्रनाथ त्रिपाठी भाजप माजी आमदार उत्तर प्रदेश उन्नाव 2017 भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार रवींद्रनाथ त्रिपाठी आणि उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यातील 6 जणांवर 2017 एका 40 वर्ष महिलेवर महिन्यात अनेक वेळा बलात्कार केल्याचं प्रकरण म्हणजे मला तर वाटतं हे हिमनगाचं टोक आहे आणि किती महिला असतील की घाबरून की एवढे मोठे नेते आहेत भाजप आहे सत्तेवरती आहे यांच्यावरचे आरोप केले तर आपण कसं बोलावं या धाकाने अनेक जणी गप्प बसलेले असतील. लोकम तस्सर भाजप आमदार अरुणाचल प्रदेश कोलिरियांग विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार 24 वर्षीय गर्भवती महिलेच्या तक्रारीनंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. आपल्या खासगी निवासस्थानी आमदाराने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप. निहाल चंद मेघवाल भाजप खासदार राजस्थान 2014 भाजपचे तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री व खासदार निहाल चंद मेघवाल यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा. रवींद्र बावनथळे माजी भाजप जिल्हा सरचिटणीस गडचिरोली भाजप रवींद्र बावनथळेने एका तरुणीला सातत्याने नोकरी व लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केले. म्हणजे मला असं वाटतं यात एक कठुआचं प्रकरण सुद्धा मला खूप आठवतं. 10 ते 12 वर्षाच्या मुस्लिम मुलीवरती म्हणजे ती बकऱ्या चारवणारी होती तिला मंदिरात नेऊन तिच्यावरती 3-4 दिवस सतत बलात्कार करून तिला मारून फेकून दिलं आणि नंतर त्या मुलीवरती अत्याचार झाले म्हणून ज्यांनी मोर्चे आंदोलन केले तिच्या बाजूने जी महिला वकील म्हणून कोर्टात लढत होती तिला धमक्या दिल्या आणि भाजपने त्याच्या विरोधात म्हणजे ज्या गुन्हेगारांना अटक केली त्यांना अटक का केली म्हणून त्यांनी मोर्चा काढला होता. म्हणजे भाजपचे नेते किती निर्डावलेले आहेत आणि ह्या सगळ्या अत्याचाराच्या घटना भाजपमध्ये गेल्या 2000 म्हणजे आपण कधीपासून सत्तेवर आहे 14 पासून 2014 या 8 वर्षात हे सगळं झालेलं आहे. नंतर 2012 भाजपचे कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री विद्यमान आमदार लक्ष्मण सावदी हे भर सभागृहात मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहताना आपण बघितलेला आहे. त्यामुळे स्त्री बलात्कार अत्याचार शोषण स्त्रियांची शारीरिक मनहानी अशी प्रकरणं सांगता येतील की ज्यामध्ये भाजपच्या लोकप्रतिनिधींनी नेत्यांचा मोठा सहभाग आहे. म्हणजे मला असं वाटतं त्यांना असं वाटतं का की महिलांवर अत्याचार करणारा माणूस म्हणजे त्याला तिकीट दिलं पाहिजे त्याला मोठं केलं पाहिजे आणि त्याचा मानाचा तुरा वगैरे समजतात की काय असंच झालेलं आहे. आता राहुल शेवाळ्यांचं पण आपण बघितलं. मुंबई हायकोर्टाने सांगितलंय दुसऱ्या लग्नाच्या वेळी पहिल्या लग्नाचा खुलासा केला नाही तर बलात्कार हा निर्णय म्हणजे आजच कोर्टाने दिलेला आहे. नंतर अनेक तरुणी केवळ राजकीय भीतीपोटी पुढे येत नसतील किंवा त्यांना धमक्या दिल्या जात असतील त्या बोलत नसतील घाबरत असतील तर गैरपद्धतीने गोव्यात सुरू केलेल्या बार व रेस्टॉरंटच्या प्रकरणामध्ये स्मृती इराणी या स्वतः आपण बघितलेलं आहे किती खोटं बोलताय. सभागृहामध्ये असतो त्यांनी थैथियाट केला त्यांना असं वाटलं साज भी कभी बहू तिचं शूटिंग चालू आहे की काय पण त्यांनी हे विसरता कामा नये की त्यांच्या मुलीला तिकडे दिलेलं जे आहे ते खरं प्रकरण आहे आणि खरं बोलणं हे सभागृहात खरं बोलणं हे याची शिक्षा इतकी मोठी होऊ शकते का हे सुद्धा त्यांनी सांगितलं पाहिजे. आणि जे काय तिकडे सभागृहात चाललेलं आहे दिल्लीला ते आपण सगळं बघतोय. महागाईवरती चर्चा नाही कशावरती चर्चा नाही महिला अत्याचारांवरती चर्चा नाही आणि हे सगळं भाजप अशा प्रकारे दडपशाही 8 वर्षापासून सतत करतंय आणि ह्याचा आम्ही खरोखर निषेध करतो आणि अशा प्रकारे अत्याचार करणाऱ्यांवरती कडक कारवाई झाली पाहिजे त्यांना काय काय शिक्षा झाल्या पुढे भाजपने त्यांच्यावर काय कारवाई केली याचं उत्तर सुद्धा सर्व जनतेला मिळालं पाहिजे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.